नमस्कार, संगीताज किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने केले जाणारे बेसन लाडूची रेसिपी दाखवणार आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो चना डाळीचं पीठ एकदम गरमरीत दळून घेतलेलं आहे, छान असं रवेदार झालेलं आहे. 1 किलो चना डाळीच्या पीठासाठी 750 ग्रॅम साखर मिक्सरवर मी बारीक करून घेतलेली आहे. जवळजवळ 450 ग्रॅम साजूक तूप आहे. हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. मी येथे मोठी कढई वापरत आहे, त्यामुळे मी एकाच वेळी 1 किलो चना डाळीचं पीठ भाजून घेणार आहे. हे 250 ग्रॅम मी तूप घालत आहे. या दुसऱ्या कपातला सुद्धा मी थोडंसं तूप घालून घेत आहे. तूप मेल्ट झालेलं आहे, पीठ घालून घेते. तुम्ही दोनदा करून सुद्धा पीठ भाजू शकता. मिक्स करून घेते तूप. तूप मिक्स करून झालेलं आहे. आता ह्या ज्या गुठळ्या तयार झाल्या आहेत, त्या मोडत मोडत आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय पीठ. गरज पडली तर वरतून तूप अजून घालून घेणार आहे मी. मंद फ्लेमवर भाजायला जवळजवळ 40 ते 45 मिनिट लागणार आहेत. पेशन्सची गरज आहे. पीठ छान भाजून येतं. थोडं तूप अजून ॲड करते. हे उरलेलं तूपसुद्धा ॲड करून घेते. 450 ग्रॅम तूप जवळजवळ घालून झालेलं आहे. जवळजवळ 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. आता हे मिश्रण जरा घट्ट झालं आहे आणि हेवीसुद्धा झालेलं आहे. जसजसं तूप रिलीज व्हायला लागेल, तसतसं हलकेपणा यायला लागेल ह्या मिश्रणाला. ह्या पिठातील सगळ्या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. 30 मिनिटं झालेली आहेत. तूप बऱ्यापैकी आता रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. तसेच या बेसनच्या ज्या गुठळ्या बनल्या होत्या, त्या सर्व आता मोडल्या गेलेल्या आहेत आणि छान भाजायला पण आता सुरुवात झाली आहे. तूप आता रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित. अगदी जरा पिठाला सुद्धा आता हलकेपणा येत आहे. हलकेपणा आलेला आहे आता पिठाला. ह्या पटकन आता हलवलं जात आहे. पीठ आता भाजून होत आलेलं आहे. येथे मी महत्वाची टिप देत आहे. गरम तुपात आपण जेव्हा बेसन पीठ घालतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तूप आणि पीठ छान मिक्स झालं की ताबडतोब गॅसची फ्लेम लो करायची. पूर्ण प्रोसेस जी आहे पीठ भाजण्याची, ती लो फ्लेमवरच करायची आहे. मीडियम फ्लेमवर पण नाही करायची. पीठ लवकर भाजलं जातं मीडियम फ्लेमवर म्हणा हाय फ्लेमवर, आणि लाडू चिकट होतो. छान भाजून झालं पीठ. तूपसुद्धा मस्त सुटलं एकदम. मी अजून हे पीठ जरा 5 ते 7 मिनिटे भाजून घेणार आहे छान कलर येण्यासाठी. तुम्ही अगदी ह्या पद्धतीने बनवलं तर लाडू कधीच चुकणार नाही. जवळजवळ 1 तास मला हे बेसन भाजायला लागलेलं आहे. मंद फ्लेमवर आपण जेवढा छान भाजू हे बेसन, तितका लाडू खुसखुशीत होतो आणि ट्रेडिशनल लाडू खाल्ल्याचं आपल्याला समाधानही मिळतं. गॅसची फ्लेम बंद करते. छान शेड आलेली आहे. मी ह्या भाजलेल्या बेसनचा रंग तुम्हाला अगदी जवळून दाखवते. लालसर शेड येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता हे थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवत आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस. बेसन लाडूचं मिश्रण आता थंड झालेलं आहे. कलर खूप सुरेख आलेला आहे. आता मी 750 ग्रॅम पिठी साखर घालून घेत आहे. यावर आता वेलची पूड घालून घेते. ड्रायफ्रुट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतात. येथे मी 10 ते 12 काजू तसेच 10 ते 12 बदाम मिक्सरमधून पावडर करून घेतलेले आहे. आता ते ह्या मिश्रणामध्ये मी ओतून घेते.
हे मिश्रण दोन्ही हातांनी व्यवस्थित मसळून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मी मसळून घेतलेलं आहे. 10 ते 15 मिनिटे मी मसळून घेतलेलं आहे म्हणजे संपूर्ण पिठी साखर आणि बेसन छान मिक्स झालेलं आहे. आणि एकसारखी पिठी साखर सर्व या पिठाला लागली गेलेली आहे. आता लाडू बनला जातोय का बघूया. लाडू सुद्धा आता व्यवस्थित वळला जातोय. आणि हे मिश्रण मी 2 तास बाजूलाच ठेवणार आहे. त्यानंतर मी लाडू बनणार आहे. म्हणजे छान मुरलं पण जाईल मिश्रण आणि लाडू सुद्धा बसणार नाही, गोल गरगरीत राहतील. 2 तासानंतर आता लाडू बांधायचे आहेत. 2 तास छान हे पीठ मुरलं गेलेलं आहे. आता लाडू बांधून घेते. आपण आपल्या आवडीप्रमाणे लाडूची साईज करायची, छोटी मोठी. बेदाना लावून घेते, प्लेटमध्ये ठेवते. ह्याप्रमाणे मी बाकीचे सर्व लाडू तयार करून घेते. सर्व लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला कट करून दाखवते. आवडली की नाही तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.